आगामी येणाऱ्या निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनवरती व्हाव्यात का बॅलेट पेपरवरती व्हाव्यात हा विषय सध्या चर्चेमध्ये आहे। माझं या ठिकाणी मी चळवळीतला कार्यकर्ता असल्याने माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की लोकांच्या मनात संभ्रम असेल, गेल्या अनेक वर्षापासून या विषयावरती वाद होत असतील, अनेक वर्षापासून या विषयावरती आंदोलनं मोर्चे होत असतील, अनेक वर्षापासून या विषयावरती चर्चा होत असतील, तर एकदा निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्यायला हरकत काय? इथून पुढच्या निवडणुका एकदा बॅलेट पेपर व्हाव्यात मग त्यावेळेस खरं कळेल की खरं कोण आणि खोटं कोण आहे। आत्तापर्यंत ईव्हीएमच्या माध्यमातून हेराफेरी करून लोक निवडून आले आहेत असा सगळ्यांच्या मनामध्ये दाट संशय आहे। आत्ता काही निवडणुकांचे कल पाहता असा संशय अजून बळावत आहे, यामुळे लोकशाही पूर्णपणे धोक्यामध्ये आहे। अनेक ठिकाणी अनपेक्षितपणे निकाल आलेले आहेत, धक्कादायक निकाल आले आहेत, त्यामुळे असं वाटणं साहजिकच आहे की ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणारे आहेत काम चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे, पण असे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत, याचा अर्थ सरसर असा होतो हे काम ईव्हीएमशिवाय शक्य नाही। ती मशीन इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याच्यामध्ये छेडछाड करता येणं शक्य आहे हे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आता प्रूव्ह झालेलं आहे। आणि लोकांच्या मनात शंका जर असेल, संभ्रम असेल, तर एकदा सरकारनं त्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरायला प्रॉब्लेम काय? बरं, माझं म्हणणं असं आहे जर भाजप त्या ठिकाणी त्यांना एवढा कॉन्फिडन्स असेल, स्वतःच्या कामाविषयी त्यांना आत्मविश्वास असेल, तर त्यांना भीती काय वाटते बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला? अनेकांचं असं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्यावरती मतमोजणी करायला खूप वेळ जाणार आहे, काय फरक पडतो आहे? या ठिकाणी लोकांचं भवितव्य टांगलेलं आहे, देशाचं भवितव्य टांगलेलं लागलेलं आहे, मग त्या ठिकाणी दोन चार दिवस जास्त मतमोजणीला वेळ गेला तर काय फरक जास्त पडणार आहे? या ठिकाणी नको ती लोक बोकांडी घेण्यापेक्षा आपण दोन चार दिवस एक्स्ट्रा जर मतमोजणीला दिला तर फरक काय पडणार आहे? त्यामुळे त्या ठिकाणी निकोप पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका होतील। आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे, ते VVT पॅड नावाचं मशीन ज्याकडे लावलेलं आहे, आपण जे बटन दाबतो त्यामध्ये चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी आपोआप त्या बॅलेटच्या म्हणजे बॉक्समध्ये पडते, परंतु मेक अशी आहे त्याप्रमाणे मतदान काउंटिंग होतं त्याप्रमाणे ते मशीनमधल्या ते स्लिप ज्या असतात त्या काउंट होत नाहीत क्रॉस। मग त्याचा उपयोग काय? कमीत कमी ते जरी क्रॉस काउंट केलं तरी आपल्याला असं देईल की नक्की किती ठिकाणी पाणी मरेल आहे। तर अशा प्रकारे सगळा संभ्रम आहे, तर आगामी निवडणुका 100% बॅलेट पेपरवरती घेतल्या पाहिजे व त्यामुळे खरं कोण किती पाण्यामध्ये आहे लक्षात येणार आहे। तर आमचं म्हणणं असं आहे, शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्र सेवा समूह असेल, या सगळ्यांच्या वतीने माझं म्हणणं असं आहे की निवडणुका ईव्हीएम मशीनवरती न होता त्या बॅलेट पेपर होणं गरजेचं आहे, कारण लोकशाही जीवन त्यामुळे आधार आहे। धन्यवाद। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपला जो प्रश्न आहे की इलेक्शन या बॅलेट पेपर होत का ईव्हीएम मशीनद्वारे होत, जगावर महासत्ता असणारे देश, आज हे सर्व देश त्यांचे इलेक्शन ह्या बॅलेट पेपरवर होतात आणि त्यांनी ही यंत्रणा खूप वर्षापूर्वी ईव्हीएमची बंद केलेली आहे। ईव्हीएम मशीन हॅक करता येते, ईव्हीएम मशीन बरेच घोटाळे आहेत, सत्ता परिवर्तन करता येतं आपण पाहिलं आहे। जे राजकीय पक्ष असतात सामदाम भिंदभेद करून आपली सत्ता कशी येईल ह्यासाठी ह्या सगळ्या तंत्रवितंत्र वापरत असतात। आणि जर माझं म्हणणं आहे, अमेरिकेसारखा प्रगत देश जर आज बॅलेट पेपर इलेक्शन घेत असेल तर येणाऱ्या महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्या इलेक्शन ह्या सगळ्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। भलेही त्याला मतदान मोजणीला प्रक्रियेत वेळ लागत असेल मोजणी प्रक्रियेत, परंतु त्या पारदर्शक पद्धतीने होऊ शकतात आणि पारदर्शक निकाल हे लोकांच्या हिताचे लागू शकतात। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या पद्धतीने ह्या मतदान प्रक्रिया राबवली गेली पाहिजे। सर्व इच्छुक उमेदवार प्रामुखपणे काम करत असतात, सर्व राजकीय पक्ष प्रामुख्यापर्यंत काम करत असतात, परंतु ईव्हीएमद्वारे इलेक्शनचं जे काय डायरेक्शन आहे, जो काय निकाल आहे, तो आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आपण पाहिले मागच्या महानगरपालिकेसुद्धा पण की त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये संभ्रम तयार झालेला आहे। त्यामुळं जर बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं तर खऱ्या अर्थाने लोकशाही या राज्यामध्ये आहे असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे। त्यामुळं सर्व राजकीय पक्षांनी स्वतःचं मत या इलेक्शन बॅलेट पेपर होत अशी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्याकडे आपण विनंती केली पाहिजे। होणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात, परंतु जरी जनतेची किंवा आमची मागणी असली तरी जे मागणी ऐकणारं जे सरकार आहे ते बहिरं झालेलं आहे। मोदी साहेबांच्या हातामध्ये सगळी स्वायत्त यंत्रणा असल्यामुळे येथे काहीही होऊ शकणार नाही, कारण हुकुमशाही पद्धतीचं सगळ्या गोष्टी चालू आहेत। त्याच्यामुळे कोणी किती काय म्हटलं किंवा बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात जनतेची मागणी आहे, परंतु ते होणं शक्य दिसत नाही आहे, कारण ह्या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही। कारण जर आज त्यांचा लोकांच्या म्हणण्यानुसार जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होतो आहे
तरी पण पण पक्षाचा फायदा होत असेल. भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार निवडून येत असतील तर ते कशाला याच्याकडे लक्ष देतील? त्याच्यामुळं लोक ही ओरडत राहणारच आहेत आणि त्यांनी दुर्लक्ष करायचे ते करणारच आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आमची मागणी 100% आहे. चालू आता नव्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आधुनिक तंत्रज्ञानाने पुढे जातो आहे, फक्त त्याच्यामध्ये जर घोटाळे होत असतील तर ते घोटाळे होऊ नयेत एवढीच माफक अपेक्षा आहे. या पद्धतीने आपण पुढे जायला काही हरकत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका असेल किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही येणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद असेल किंवा येणाऱ्या निवडणुका, लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की ते बॅलेट पेपरवर व्हावेत किंवा मशीनवर व्हाव्यात. तर अनेक लोकांच्या शंका अशा येतात की बाबा बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे, पण तसं जर विचार केला तर आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत, आधुनिकतेच्या युगामध्ये आत्ता आहोत. शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे, पण तो ज्यावेळेस वापर केला जातो त्यावेळेस जो मतदार आहे, जो या भारताचा नागरिक आहे, त्याच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत ह्या शंका निवडणूक आयोगाने निश्चितपणानं त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. याच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा चॅलेंज देऊन त्यांनी निवडणूक आयोगाने सुद्धा ह्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जर वारंवार जर एवढ्या खंडप्राय देशामध्ये आपल्या जर अशा शंका येत असतील तर एकदा प्रयोग करून सुद्धा पाहिला पाहिजे निवडणूक आयोगाने, की एकदा बॅलेट पेपरवर घेतला पाहिजे निवडणुका नक्की काय होतं आहे हे पण पाहावं लागेल आपल्याला. शेवटी जर आपण काही गोष्टी जनतेकरता करतो, मतदारांकरता करतो, तर हा सुद्धा निर्णय घेणं मला वाटतं की उचित असायला पाहिजे. कारण काही वेळेस काय होतं, आता अनेक वेळात पाहतो आपण मागच्या काही निवडणुकांमध्ये कोणाच्या घरी मशीन सापडतात, कोणाच्या गाडीमध्ये प्रायव्हेट गाडीमध्ये मशीन सापडतात, याच्यामुळे शंकांना फार मोठ्या प्रमाणात वाव येतो. आणि अनेक वेळा अशा बातम्या फार पद्धतीने ज्यावेळेस दाखवल्या जात नाही त्यावेळेस जर असं काय होत असेल तर संपूर्ण जे काही लीडिंग चॅनल्स आहेत यांनीसुद्धा, मग प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांनी त्या पद्धतीनं तशा पद्धतीचं ते दाखवणंसुद्धा गरजेचं आहे. आपण 21व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहे, परंतु अनेक जगातल्या देशामध्ये ते सुद्धा आधुनिकतेमध्ये राहतातच ना. आता अमेरिकेसारखं सुद्धा एवढी मोठी निवडणूक प्रक्रिया आहे, ही सुद्धा प्रक्रिया बॅलेट पेपरवर होते. अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये आजही ज्या निवडणुका होत्या त्या बॅलेट पेपरवरच होतात. मग याचं रिझनसुद्धा का असं अनेक नागरिकांच्या मनामध्ये ती समस्या निश्चितपणानं आहे, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे.